500 रुपयांच्या बनावट नोटा बनवणाऱ्या छापखान्याचा पर्दाफाश पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलाय. प्रिंटिंग मशीन, 25 लाखांच्या बनावट नोटा, करन्सी पेपर हे सगळं या छाप्यात हाती लागलंय. खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणाने गृहविभागाची देखील झोप उडाली आहे. नेमकं हे प्रकरण काय पाहूयात. 500 रुपयांची ही खरी आणि ही नकली नोट, दोन्ही नोटा पाहिल्या तर तुम्हाला ही नोट बनावट आहे असं अजिबात वाटणार नाही. धक्कादायक म्हणजे अशा बनावट नोटा सध्या बाजारात आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या काळाबाजाराचा पर्दाफाश पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलाय. देहू रोड पोलीस स्टेशनचे आमचे अधिकारी PI नितीन फटांगरे व API आशिष जाधव यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की एक व्यक्ती मुकाई चौक या ठिकाणी बनावट नोटा डिलिव्हरी करण्याच्या अनुषंगाने येत आहे. पोलिसांनी ट्रॅप करून सदर व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे. त्यानंतर त्यानं सदर नोटा ज्या ठिकाणी बनवल्या जात होत्या ते ठिकाण दाखवलं असता सदर ठिकाणावरून ही पोलिसांनी 6 व्यक्तींना रेड करून ताब्यात घेतलेलं आहे. त्या ठिकाणावरून पोलिसांना नोटा छापण्याचं मशीन, त्याचबरोबर 440 नोटा ज्यांची किंमत 2,20,000 रुपये आहे, करन्सी पेपर जे 1,000 या संख्येमध्ये आहेत आणि एकूण 24 लाख रुपये किमतीच्या अर्धवट छापलेल्या नोटा ज्या कट करणं बाकी होतं अशा जागेवरून मिळालेल्या आहेत. सविस्तरपणे पंचनामा करून या सर्व गोष्टी ताब्यात घेऊन 6 आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 7 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे सर यांनीही घटनास्थळाला आणि सदर ठिकाणी भेट दिलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे. भारतीय चलनातील नोटांमध्ये चमकणारी एक तार असली की ती नोट खरी मानली जाते. अगदी तशीच तार या बनावट नोटांमध्येही आहे. त्यासाठी लागणारा करन्सी पेपर या टोळीने थेट चीनवरून मागवलाय. अलीबाबा वेबसाईटवरून ही खरेदी करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आता सध्या प्राप्त माहितीनुसार हा जो नोटा तयार करण्यासाठी जो कागद वापरण्यात आलेला आहे तो आरोपींनी अलीबाबा ही जी मार्केटिंग ऑनलाईन मार्केटिंग साईट जी आहे या साईटवरून ऑनलाईन पद्धतीने मागवलेला आहे आणि तो शक्यता अशी आहे की तो परदेशातून येत असावा. त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत. निखिल गदळे म्हणून माझ्या कसबा मतदारसंघातला एक विद्यार्थी, तो इथं राहायला आलाय. तो शिकायला आलाय पुणे शहरामध्ये. त्याचं गाव आहे बीड. बीडवरनं तो पुण्यामध्ये शिकायला आला. आई वडील त्याला दर महिन्याला पैसे पाठवतात. त्याच्यावरती त्याचं सगळं शिक्षण, अभ्यासिका, मेस सगळं चालतं. त्याचा एक मित्र आहे संतोष सावंत. संतोष सावंतनी त्याला कमिटमेंट दिलं की तू 1 लाख रुपये दे, तुझे 1 लाखाचे 3 लाख रुपये करून देतो. संतोष सावंतनी त्याला सांगितलं की तो काहीतरी स्टॉक्समध्ये पैसे करतो. जेव्हा निखिलने त्याला 1 लाख रुपये दिले, त्यांनी निखिलला 3 लाख रुपये दिले, पण फक्त हे 500-500 या 2 नोटावरती ठेवल्या. 500-500 या 2 नोटा यावरती ठेवल्या आणि खाली पूर्ण वह्यांचा गट्टा असे 3 लाख रुपये त्याला दिले बॅगेमध्ये भरून. म्हटलं हे 3 लाख रुपये तुझे जा. आणि वास्तविक जेव्हा आम्ही चेक केलं तर तुम्ही बघू शकता की ह्या ज्या नोटा आहे ह्याला चुना लावला तर ह्या नोटा होतात गुलाबी आणि ही आपली ओरिजिनल नोट आहे. या ओरिजिनल नोटला आपण चुना लावला तर तो चुन्याचा रंग बदलत नाही, तो तसाच राहतो. आणि विशेष म्हणजे ह्या ज्या नोटा आहेत ह्या नोटा ATM मध्ये पण कॅश डिपॉझिशन मशीनला चालतात. म्हणजे तुम्ही ह्या नोटांमध्ये तुम्हाला फरकच कळणार नाही. सेम जशी आपल्या नोटांमध्ये तार असती तशी या नोटांमध्ये तार आहे. हुबेहूब आपण कोणत्याही दुकानदाराला ही नोट दिली तरी कोणी रिजेक्ट करणार नाही. फक्त चुना लावल्यानंतर ना आपल्याला याचा गुणधर्म बदलल्याचं दिसतं या नोटांचा कागदामध्ये काय असतील ते. तर हा खूप मोठा रॅकेट आहे. ह्या रॅकेटमध्ये खूप मोठे लोक इन्वॉल्ड आहे. तर माझी पोलिसांना एवढीच विनंती आहे की पोलिसांनी याच्यामध्ये सिरियसली लक्ष घालावं. गृहमंत्र्यांनी या विषयामध्ये लक्ष घालावं. अशा विद्यार्थ्यांची फसवणूक होती अनेक. आत्ता पिंपरी चिंचवड पोलिसांनी 24 लाख पकडले. मी म्हणतो याच्यामध्ये कमीत कमी 100 कोटी रुपयाचा मोठा व्यवहार आहे. या नोटा चलनामध्ये आलेल्या अनेक बँकेंमध्ये ह्या नोटा तुम्हाला भेटतील. भविष्यामध्ये कॅश डिपॉझिशन मशीनमधनं या नोटा बँकेंमध्ये पण व्यवहारामध्ये आलेल्या आहेत.
जोपर्यंत आपण चुना लावून चेक करत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की तुमच्या खिशात असलेली नोट पण ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे हे तुम्हाला समजणार नाही. सोबतच मित्र होता, मित्रांना सांगितलं 1 लाखाला 3 लाख रुपये देतो, पैशापोटी पैशाच्या लालचीनं 1 लाख रुपये देऊन दिले. 1 लाख रुपये दिल्यानंतर त्याला कॅश दिले, त्यानंतर मला पैसे देताना 3 लाख रुपये दिले. असं काय की वह्या खाली वह्या वरी 2000 आपलं 500-500 दोन नोटा डायरेक्ट फसून दिलं. कॉल उचलला गेला काही नाही काही नाही. गणेश दादा गेलो, गणेश दादांनी नाही दिला आजपर्यंत. इथपर्यंत आता गणेश दादा करतच आहेत, 1 महिन्यापासून तो व्यक्ती गायब व्हायला लागला, फरार व्हायला लागला. 500 रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आल्याचा पुरावा देखील आपण पाहिला, पण सध्या बाजारात हुबेहूब दिसणाऱ्या 500 रुपयांच्या नोटा आहेत तरी किती, याचाच छडा लावण्याचं आणि या टोळीच्या मुळाशी जाण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.